पनवेल महापालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करत असल्याचे उघडकीस आले या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे पनवेल महापालिकेची नोकर भरती रीत सर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रांवर लेखी परीक्षा घेऊन होत आहे असे असतानाही उमेदवारांना अमिष दाखवण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे ध्यानी आले हे करणाऱ्या इसमाच्या विरोधात पनवेश्वर पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पार पडली सर्व प्रक्रिया रीतसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करतानाच दरम्यानच्या काळात या सर्व प्रक्रियेत फसवणुकीचा प्रकार घडण्याची शक्यता आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून अधोरेखित केली होती त्या अनुषंगाने तशी काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली मात्र लेखी परीक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर एका इस्माने पैसे घेऊन पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष काही उमेदवारांना दाखवले तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही नाव घेतले परेश ठाकूर यांची बदनामी आणि उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा त्या इस्माने केला आहे त्या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नाहक बदनामी नोकर भरतीत गैरप्रकार आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या इस्माविरोधात पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे